सर्वांना नमस्कार. अध्यक्षांनी कमी बोलावं अशी एक मान्यता आहे. त्याचं कारणही वेळ खूप झालेला आहे आणि पोटात पावले ओरडले असा एक प्रकार आहे. तरी काही गोष्टींचे उल्लेख व्हायला पाहिजे म्हणून मी बोलतो थोडा पुढचे 5 मिनिट. मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग कार्यशाळा 10 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर काय अमृत योग आहे बघा. 1944 साली आमच्या क्रमोन्नती मंडळाची स्थापना करणाऱ्या गुरुवर्य राजाराम परशुराम सबनीस यांच्या 63वी पुण्यतिथी आहे. तुमचा हा मोडी प्रशिक्षण वर्ग सुरू झाला 10 ऑक्टोबरला आणि त्याची सांगता होते 19 ऑक्टोबरला. गुरुवर्य यांच्या पुण्यतिथी दिली मोडी शिकण्याला शिकण्याची सांगता व्हावी हे म्हणजे एकूण शिकण्याचं सार्थकच झालं. ते तुम्हा सगळ्यांच्या मुळे झालं. आधी मी ह्या लोकांच्या विषयी उत्तम गोष्टी तुमच्याशी शेअर करतो ते बोलायला पाहिजे. आमच्याकडे इतिहास विभागामध्ये 2 रत्न आहेत. एक इतिहास विभागाचे प्रमुख. भारतामध्ये काही गोष्टी खास करून कौतुक आणि प्रशंसा तोंडावर करू नये असा एक लिखित संकेत आहे. तो मी मोडतो. त्याचं कारण असं आहे की अशा प्रकारची प्रशंसा आणि कौतुक समोरच्या माणसाला बळ देते म्हणून हे करायचं. एक आहेत आमच्या महाविद्यालयातील इतिहास विभागाचे आणि इतिहास संशोधन विभागाचे प्रमुख डॉक्टर उत्तम बढारे सर आणि त्यांच्या शेजारी बसलेले त्यांचे सहकारी आणि इतिहासाचे खूप चांगले गाढे अभ्यासक असलेले डॉक्टर लहू गायकवाड हे 2 रत्न आणि अजून एक त्यांच्या शेजारी बसलेले एक रत्न आहे पण त्या अजून बनायचं रत्न आहे. त्याची बनण्याची प्रक्रिया चालू आहे. ते आमचे महाविद्यालयातील इतिहास विभागामध्ये काम करणारे प्राध्यापक राजेंद्र महानगर सर यांचा ह्या सगळ्या लोकांचा आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे. कारण त्यांच्या दूरदृष्टीमुळं त्यांच्या मेहनतीमुळं आणि त्यांनी केलेल्या व्यवस्थापनामुळं आता कोणीतरी एक कविता तुम्हाला सगळ्यांना बघून ऐकून मला असं वाटलं की अरे काय फारच वेगळं आहे. पठारे सर इतिहासाची मोडतोड होण्याच्या काळात तुम्हाला मोडी शिकावी वाटते हे पुष्कळ झालं. तुमच्या सगळ्यांचे मेंदूंचे अँटेने आहेत ना बरं. तर मला असं वाटलं की तुम्ही सगळे म्हणजे एक कुटुंबच आहे. हे काहीतरी कुटुंब रंगले कामकाज नावाचा एक कार्यक्रम असायचा. मला असं वाटलं की हे कुटुंब रंगले मोडीत असे सगळे तुम्ही सगळे पाय काय आहेत आणि कुठून कुठून आलाय. कोण बुलढाण्यावरनं कोण टेंभुर्णीवरनं कोण सोलापूरवरनं कोणी प्राध्यापक आहे कोणी वकील आहे हे वकील आहे तुम्ही पोलीस आहे इन्स्पेक्टर साहेब आहे प्राध्यापक आहे मास्टर आहे गुरुजी आहे सामाजिक कार्यकर्ते आहे त्यांचं तुम्ही काहीतरी वेगळा उल्लेख केला पत्रकार आहे सगळी मोठी मोठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहे. मी तुम्हाला सांगू आम्हाला असं वाटतं अशी विद्यार्थी वर्गात असावेत. त्यांना इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं पार्श्वभूमी आहे आणि त्यांना शिकायचंय पण अशी विद्यार्थी आता कुठून आणणार. तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर आणि ऐकल्यानंतर मला असं वाटतं की तुमचेही सार्थक झाले. धर्म संकीर्तन सिद्धीस नेले एथ माझे जीव उरले पायी पडे हे ज्ञानेश्वरांनी 8व्या अध्यायात लिहिलेले अप्रतिम आहे. माझा जीव आहे त्यांच्यावर. महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांचा जीव आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचा जीव दोघांवर आहे. एक तुमच्या इथे शेजारी डाव्या हाताला तुम्ही बसलेल्या त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे आहेत महाराष्ट्रातले संत. तुम्ही जर मला विचारलं की तू मराठी आहेस तर त्याचे 2 गुण काय तर मी सांगेन मी शिवाजी महाराजांच्या राज्यात जन्माला आलो आणि दुसरं म्हणजे की संतांच्या भूमी जन्माला आलो. त्यातले 2 शब्द आहेत सार्थक झालं तुमचेही सार्थक झाले. कशाने होतं सार्थक. धर्म संकीर्तन नेलं इथपर्यंत 10 दिवसांचा कार्यक्रम तुम्ही करा हो इतके 10 दिवस जे काही तुम्ही संकीर्तन केले इथं बसल्या बसल्या मी मोडी बघत होतो. यातले काही शब्द मला वाचता येतात ते मराठीत मला माहिती आहे म्हणून वाचता येत पण याच्या पलीकडचे जे शब्द आहेत ते इकडे लिहिलेले त्याच्या डाव्या हाताला लिहिलेले ते वाचायचं मी प्रयत्न केला ते वाचता येत नाही.
त्यासाठी शिकायला लागतं. तर हे जे काही संकीर्तन इतके 10 दिवस तुम्ही चालवलेलं आहे, त्या संकीर्तनाचं आज सार्थक झालं आणि असं सार्थक करण्याची संधी आम्हाला वारंवार मिळो यासाठी आम्ही पायिक होऊन राहू. तुमचे उपकार आमचे तुमच्यावर नाहीये, तुमचे आमच्यावर आहे, आम्ही उपकृत झालो. कारण अशा प्रकारची संधी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली याच्यासाठी आहे. दुसरं म्हणजे स्नेह पुढे स्नेहा स्नेह पुढा पासे असे एक वाक्य आहे, असे ओळ लिहिली ओळी लिहिली ज्ञानेश्वरांनी. मागाला आधी आधी स्नेह आहे. स्नेह म्हणजे काय? प्रेम. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मध्ये स्नेह आहे. स्नेह पुढा पासरे अक्षरा चालती मागावे शब्द पाठी अवतरे कृपा. आधी स्नेह आहे. तुमच्या सगळ्यांचे स्नेह मी तो उचंबळून या तुम्हाला कोणाकोणाला बोलायचे उतंबून वाहत होते सगळं. हे सगळं बघून आम्ही कृतार्थ झालो, सार्थक झालं आमच्या सगळ्यांचं. आम्ही हा जो काय उपक्रम केलेला आहे त्या सगळ्या उपक्रम आणि एनईपी मधला हा एक उपक्रम आहे असं मला वाटतं. भविष्यामध्ये तुमच्यापैकी काही लोकांनी इथे येऊन बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि सगळ्यांचा उत्साह बघूनच मला मी आश्चर्यचकित झालो. 2023 मध्ये माणसांमध्ये एवढे उत्साह असतात? सगळे असे गलित मात्र आहेत, गळून गेलेले सध्याच्या काळामध्ये. आपण सगळे गळून गेलेलो आहे. उत्साह शोधायला लागतो कारण संवाद होत नाही. तुम्ही सगळे एकत्र राहिले आहेत, इतके दिवस एकत्र राहिलेले आहेत, त्यांना नाही म्हणलं तरी तुमच्या एकमेकांच्या विषयीचे काही अनुबंध काही संबंध काही ऋण तयार झालेले आहेत. असे ऋणानुबंध आमच्या बरोबरही आहेत. असे ऋणानुबंध आपण भविष्यामध्ये ठेवतच राहू. अशा प्रकारचे उपक्रम आपण राबवत राहू. तुम्ही जरूर या. खूप काही करण्यासारखी संधी आहे. मोडी सारख्या तशी तशा अर्थाने हस्तगत झालेल्या लिपीमध्ये सुद्धा खूप काही करता येतं हे इतिहास विभागाने दाखवून दिलं. तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलेले आहे. इतका मोठा प्रतिसाद आहे आजच्या काळामध्ये. शेजारी बसलेल्या माणसाला तुम्ही बोलायला लागला तर तो तुम्हाला पटकन बोलायला तयार होणार नाही. आम्ही एवढ्या लांबून तुम्हाला कुठून कुठून आवाहन केलेलं आहे. तुम्ही आला तिथं इतक्या तत्परतेने आणि इतक्या उत्साहाने इतकी दिवस तुम्ही थांबलात यापेक्षा मग काय हवंय. आम्ही कृतार्थ झालो, भरून पावलो. तुम्ही सगळं जे काही इथे केलेलं आहे आणि अजून काय